दोन वर्षांपासून 26 मागण्या मान्य झाल्या नाही, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं प्रहार शिक्षक संघटनेचे ठाकरे यांनी म्हटले. विभागीय आयुक्त यांना त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन चर्चा केली आहे. शिक्षकांच्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं विभागीय आयुक्तांनी आश्वासन दिले. ठाकरे यांनी सांगितले की आमची बैठक ठेवण्यात आली आहे, बैठकीत आमचे प्रश्न निकाली लागले नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत. 19 जूनपासून आम्ही सर्व शिक्षक एकत्र येत हे आंदोलन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. अमरावती विभागातील सर्व 5 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, खाजगी अनुदानित वरील सर्व शिक्षकांच्या समस्या घेऊन आज आम्ही प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त मॅडम निधी मॅडम निधी पांडे मॅडम यांना भेटलो आणि त्यांना सर्व 26 मुद्द्यांचं आम्ही निवेदन या ठिकाणी त्यांना सादर केलं आहे. आणि 26 मुद्द्यांच्या अनुषंगाने अद्याप 2 वर्षापासून कारवाई शिक्षण विभागाची होत नाही आहे. याच्यामध्ये शिक्षकांच्या थकित वेतनाचा विषय असेल, याच्यामध्ये शिक्षकांच्या प्रोत्साहन आदिवासी भागामध्ये कार्यरत शिक्षकांचा प्रोत्साहन भत्त्याचा विषय असेल, अमरावती जिल्ह्यामधली अतिरिक्त घरभाडे भत्त्याचा विषय असेल, त्याच्यानंतर मेडिकल बिलांचा विषय असेल, पदोन्नती प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या गेली नाही, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी विशेष शिक्षकांचे तो पण एक विषय होता, आणि असे अनेक विषय, असे सर्व 25-26 विषय आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्तांना आज दिलेल्या निवेदनातून दिलेले आहेत आणि याच्यावर तत्काळ कारवाई आम्ही मागितलेली आहे. 1 आठवड्याचा कालावधी आम्ही या ठिकाणी त्यांना दिला आहे आणि याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही 19 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषण आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करू असा इशारा देखील आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे. विभागीय आयुक्त मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद देऊन सर्व सविस्तर एक एक मुद्द्यानुसार चर्चा केली आणि सर्व 5 जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना या संदर्भाने अहवाल मागितलेला आहे. 1 आठवड्यात अहवाल सादर करण्याचा सूचना त्यांनी सर्व CEO ना दिलेल्या आहेत आणि 1 आठवड्यानंतर अहवाल आल्यानंतर त्या संदर्भाने विभागीय मीटिंग प्रहार शिक्षक संघटनेची या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयास होणार आहे आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून सर्व विषय मार्गी लागतील अशी आशा आहे. परंतु जर हे झालं नाही तर आम्ही आंदोलनावर मात्र ठाम आहोत.